जळगावच्या नितांत सुंदर अशा जैन हिल परिसरातल्या 8.5 एकर जागेवर गांधी जीवनाचं आणि विचारांचं दर्शन घडवणारं गांधी तीर्थ वसलं आहे. गांधी तीर्थ म्युझियमचा परिसर म्हणजे जणू नंदनवनच आहे. निसर्गाच्या विविध भावछटांचं दर्शन घडवणारं निसर्गशिल्पच जणू इथं साकारलं आहे. एका बाजूला सह्याद्री तर दुसऱ्या बाजूला सातपुडा पर्वतरांगांचं विलोभनीय दर्शन इथून घडतं. झाडा फुलांनी बहरलेला परिसर पाहून प्रवेश करता क्षणी मन प्रसन्न होतं. प्रशस्त आणि सुबक वाटा, ठाई ठाई विकसित केलेली उद्यानं, वेली फुलांची महिरप काढलेल्या पायवाटा, नानाविध रंगांची फुलं, पुष्करणी, फुलांनी सजलेली जलाशय आणि त्या पार्श्वभूमीवर लाल दगडात उभी असलेली गांधी तीर्थाची भव्य सुबक वास्तू, दृष्ट लागावी इतकी सुंदर आणि देखणी. या वास्तूत प्रवेश करण्यापूर्वीच महात्मा गांधींचा भव्य पुतळा लक्ष वेधून घेतो. आसमंतात उभारलेले विविध पुतळे आणि शिल्प पाहत असताना आपण नकळत काळाच्या मागे जातो. गांधीजींच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अशा एका म्युझियमच्या माध्यमातून तरुण पिढी समोर आणावा ही कल्पना ज्येष्ठ गांधीवादी डॉक्टर भवरलाल जैन यांची. गांधीजी म्हणजे एक युगपुरुष होते. आज विचार करा, गांधीजींनी या ब्रिटिश साम्राज्याला अक्षरशः आव्हान देऊन या देशातनं त्यांना बाहेर केलं. आणि असं असताना गांधीजींचा पुतळा ब्रिटिश पार्लमेंटच्या समोर विन्स्टन चर्चिल, अब्राहम लिंकन यांच्याबरोबर त्यांनी लावला. गांधीजींचे ते शत्रू होते हे जगजाहीर आहे, पण गांधीजींना ते शत्रू वाटले नाही आणि ते मित्रच वाटले. आणि मित्र असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या विरुद्ध लढा दिला, कारण ते लढा देत होते ते त्यांच्या कार्याबद्दल, त्यांनी केलेल्या कायद्यांबद्दल, त्यांनी केलेल्या अन्यायाबद्दल त्यांचा लढा होता, त्यांच्याशी त्यांचा लढा नव्हता. आपण ही जी गल्लत करतो ही आयुष्यात आपण जर नाही केली तर पुष्कळसे समस्या या देशातून बाहेर पडतील किंवा या जगातून बाहेर पडतील हा त्यांचा एक मूळ विचार. गांधीजींची अशी हजारो तत्व आहेत जी मला स्वतःला एवढी भावली आणि मला असं एक ईश्वरी अशी प्रेरणा झाली की आपण गांधीजींच्या मेमरीमध्ये गांधीजींची आठवण ही चिरस्थायी व्हावी याच्यासाठी काहीतरी अद्वितीय असं निर्मिती केली पाहिजे. अर्थात सोपं काम नव्हतं, त्याच्यासाठी 7-8 वर्ष खूप माझ्या मनामध्ये विचारांचं असं द्वंद्व चालू होतं. आणि शेवटी ही जी आज आपण कृती बघतात ती जी उभी झाली त्याच्यामध्ये मला असं वाटतं की माझ्या स्वतःच्या विचारांपेक्षा गांधीजींचे विचार, आणि केवळ गांधीजींचे नव्हे तर त्यांनी जे जीवन जगलं आहे त्याचे विचार पुढे येणं महत्वाचं होतं. आणि याच भावनेतून या गांधी तीर्थाची निर्मिती झाली. 25 मार्च 2012 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गांधी तीर्थाचं उद्घाटन झालं. या वास्तूची निर्मिती पूर्णतः पर्यावरण पूरक मापदंडानुसार केली आहे. गांधीजींच्या जीवनातले विविध प्रसंग दाखवून त्यांचं जीवनचरित्र सांगणं इतकाच या म्युझियमचा मर्यादित उद्देश नाही. गांधीजींच्या विचारांचं दर्शन घडवून आजच्या युगातही गांधी विचारच विश्वाला मार्गदर्शक ठरतील असा विश्वास पाहणाऱ्याच्या मनात निर्माण करण्यात गांधी तीर्थ यशस्वी ठरतं. आणि याचं कारण म्हणजे गांधी संशोधन संस्थेच्या व्यापक कार्याचा पाया या म्युझियमच्या उभारणीत झाला आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनची स्थापना करताना जे मटेरियल आम्ही इथं कलेक्ट केलेलं आहे त्यामध्ये भरपूर ग्रंथसंपदा आहे, साहित्य आहे, कागदपत्र आहे, फिल्म्स आहे, फोटोग्राफ्स आहे, इवन फिलाटली मटेरियल पण आम्ही कलेक्ट केलेलं आहे. पण हे सगळं करत असताना अभ्यासकांपुरतं ते न जाता जनरल
पब्लिकला किंवा सामान्य लोकांना सुद्धा या गांधींच्या कार्याचा आवाका कळावा यासाठी त्यांच्या समोर जाण्यासाठी म्हणून खोज गांधी की हे म्युझियम आम्ही उभारलंय. हे उभारत असताना बऱ्याच गोष्टींचा विचार केला. यामध्ये आत्ता जी प्रचलित म्युझियम्स आहेत यासारखं न जाता एक वेगळ्या अंगाने जाऊन टेक्नोसॅवी लोकांना, आजची जी पिढी आहे ही टेक्नोसॅवी आहे, ज्यांना सोशल मीडिया किंवा इतर तंत्रज्ञान फार जवळून लक्षात येतं आणि त्याच्यात मार्फत जर कोणती गोष्ट सांगितली तर ती अधिक चांगल्या पद्धतीने समजते, आणि म्हणून आम्ही इथं वेगवेगळ्या टेक्निक्सचा वापर केलेला आहे आणि त्याद्वारे आज जी युवा पिढी आणि विद्यार्थी इथं येऊन जे गांधींचा विचार समजून घेतात आणि ज्या पद्धतीनं त्यांची प्रतिक्रिया मिळते ती पाहून आम्हाला नक्कीच खूप आनंद होतो आणि एक सार्थकता मिळते. गांधी तीर्थ एक हायटेक म्युझियम असल्याचा प्रत्यय प्रवेश करताक्षणी होतो. गांधी तीर्थात प्रवेश करताच प्रत्येकाला हेडफोन सेट दिला जातो. त्यावर प्रत्येकाला आपल्या पसंतीच्या भाषेत कॉमेंट्री ऐकण्याची सुविधा असते. सुरुवातीला टच स्क्रीनवर एक प्रश्नावली दिली जाते. त्या आधारे प्रत्येकाची जीवनशैली किती पर्यावरण भिमुख आहे याचे गुण दिले जातात आणि पाठोपाठ गांधीजींचा विचार मनावर बिंबवला जातो. पृथ्वी प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकते पण प्रत्येकाचा हव्यास पूर्ण करू शकत नाही. गांधीजींचं बालपण दाखवणाऱ्या दालनात त्यांच्या बालमनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी मोठ्या ईबुकच्या माध्यमातून पुढे येतात. पोरबंदरची जीवनशैली खिडकीतून दृश्यमान होते तर छोट्या मोहनदासचं बालपण चक्क बायोस्कोप मधून अनुभवता येतं. तरुण वयात झालेल्या चुका, त्यांचा गांधीजींच्या मनावर झालेला परिणाम आणि त्यातून घडत गेलेले गांधी पाहताना तरुणही अंतर्मुख होतात. ब्रिटनमधल्या वास्तव्यातली गांधीजींची खोली इथं बारीक सारीक तपशिलासह साकारले. याच घराच्या एका भिंतीवर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारा ब्रिटनमध्ये गांधीजींवर झालेल्या संस्कारावर भाष्य केलं जातं. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींवर झालेल्या अन्यायाचं चित्रण इथे 3D मॉपिंग तंत्रानं जिवंत केलंय. बोअर युद्धात गांधींची भूमिका, त्यासाठी त्यांना मिळालेली लष्करी पदकं यासारख्या अपरिचित घटनाही पर्यटकांना नव्यानं कळतात. गांधीजींचं भारत भ्रमण, भारतातले त्यांचे विविध सत्याग्रह, जालियनवाला बाग हत्याकांड, विदेशी कपड्याची होळी, असहकार चळवळ, दांडी यात्रा, नौखालीचे जातीय दंगे, वर्ध्यातल्या एकांतात केलेलं विधायक कार्य, अशा सुमारे 20 दालनातून मोहनदास ते महात्मा हा प्रवास आपल्या समोर उलगडत जातो. गांधीजींची ग्रामस्वराज्याची कल्पना आणि त्यांच्या सर्वोदय ग्रामाची प्रतिकृती इथे पाहता येते. त्यामुळे सौर ऊर्जा आणि बायोगॅस या संबंधी गांधीजींच्या विचारांचं दृष्टेपण ठळकपणे सामोरे येतं. पेंटिंग्स, म्युरल्स, शिल्प, 3D अॅनिमेशन, जुन्या चित्रफिती या साऱ्या माध्यमातून साक्षात गांधीयुगच आपल्या समोर अवतरतं. गांधीयुगासंबंधी 2,00,000 कागदपत्र, 12,000 छायाचित्र, गांधीजींची 152 भाषणं, गांधीजींनी संपादित केलेल्या विविध भाषिक पत्रिकांच्या सुमारे 5,000 प्रती, गांधीजींनी स्वतः वापरलेल्या वस्तू, गांधींविषयी 9,000 अधिक पुस्तकं, 119 देशांनी प्रकाशित केलेली गांधीजींवरची टपाल तिकिटे, असा मोठा साठा गांधी रिसर्च फाउंडेशननं जमा केलाय. त्यातला काही भाग पर्यटकांना पाहता येतो. गांधीजींच्या आंदोलनात महत्वाचं स्थान असलेल्या चरख्यांना देखील या म्युझियममध्ये विशेष स्थान देण्यात आलंय. चरखा चालवणाऱ्या गांधीजींचं शिल्प इतकं जिवंत आहे की पाहणारे विस्मयचकितच होतात. असं एखादं सर्वांगानं परिपूर्ण म्युझियम महाराष्ट्रात आहे याची अनेकांना कल्पना नाही. MTDC ने महाभ्रमण योजनेत या वास्तूला म्हणूनच आवर्जून स्थान दिलं आहे. अजंठा वेरूळ प्रमाणेच इथेही केवळ देशातून नव्हे
तर जगातून पर्यटक यावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जगातील सगळ्या लोकांसाठी गांधी विचार हे पिढ्यान पिढ्या पुढे पोहोचवण्यासाठी एवढं मोठं गांधी तीर्थ म्हणजे एक तीर्थक्षेत्रच उभं केलेलं आहे. आपण हे गांधी तीर्थ इथे बघण्यासाठी सगळ्या पर्यटकांनी यावं यासाठी महाराष्ट्र टुरिझम म्हणजे MTDCच्या माध्यमात महाभ्रमण अंतर्गत याला सर्टिफिकेशन मिळालेलंच आहे. परंतु सगळ्या शैक्षणिक संस्था शाळा नंतर जे जे गांधी विचाराला जाणतात मानतात आणि जे जाणत नाही मानत नाही त्यांनी सुद्धा सगळ्यांनी इथे यावं आणि हा जो काही संस्काराचा वारसा या ऐतिहासिक नवीन अशा वास्तूमध्ये इथे सांगण्यात आलेला आहे. मला खात्री आहे की इथे जो कोणी पर्यटक किंवा विद्यार्थी येईल तो इथून बाहेर पडताना एक उत्तम संस्काराचा विचार इथून घेऊन जाईल. राज्यातल्या प्रत्येक भागाला स्वतःचा असा वेगळा इतिहास आहे, ऐतिहासिक परंपरा आहे. गांधी तीर्थाच्या जोडीला निश्चयाला ठाम कृतीची जोड दिली तर जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र उभं राहू शकतं आणि त्याद्वारे जगापुढे आपला ऐतिहासिक वारसा प्रभावीपणे नेता येतो हे गांधी तीर्थानं सिद्ध केलंय. यातून अनेकांना नवनवीन विचारांची आणि कार्याची प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.